तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे, तर बांधकामगार योजना 2024 सुरू नवीन योजना सुरू झालेली आहेत, तर या योजनेच्या मार्फत तुम्हाला मोफत सायकल आता मिळणार आहे. तर त्यामध्ये कोणती पात्रता लागणार आहे व कोणते डॉक्युमेंट्स अर्ज कशाप्रकारे करायचं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये जे आहे महाराष्ट्र बांधकामगार कल्याणकारी योजना, राज्यात इमारत व इतर बांधकामाच्या कामाच्या ठिकाणी हे शहरामध्ये व शहराच्या बाह्य भागात शहरापासून दूर अंतरावर विखुरलेले असतात. बांधकामाच्या ठिकाणी जे काही जाण्यायेण्याकरिता वाहन सुविधा नसते, त्यामुळे यांना आता यांना जे आहे सायकलसाठी बांधकाम विभाग यांच्यामार्फत आता 4,500 रुपये जी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर योजनेच्या जे काही व अटी व शर्ती आहेत, अर्जदार कामगार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगाराचा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकामगाराच्या योजनेचा लाभ घेण्याचे जे काही पात्र इथं राहणार आहे. तर बांधकामगार राज्य किंवा शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेचा लाभ म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार नाही. त्यानंतर योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला इथं सायकल इथं मिळणार आहे. बांधकामगाराने प्रथम सायकल खरेदी करावी व त्यानंतर खरेदीचे पूर्ण रक्कम मंडळाकडे अर्ज करेल. त्यामध्ये तुम्हाला सायकल घ्यायची आहे, त्यानंतर तुमची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला अर्जाद्वारे द्यायची आहे. तर योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे. बांधकामगाराचे प्रथम सायकल खरेदी करावी व त्यातील खरेदीची पूर्ण रक्कम मंडळाकडे सदर करेल. त्यानंतर अर्जदाराच्या रकमांना अधिक 4,500 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाईल. त्यामुळे सायकलची किंमत अधिक असल्यास वरील रक्कम लाभार्थ्याने कामगाराला भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही सायकलची किंमत जर तुम्ही 10,000 सायकल घेतली तर त्याचे 4,500 वरची रक्कम तुम्हाला भरणे आवश्यक आहे. कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,00,000 जास्त असता कामा नये. कामगाराजवळ कुठलंही वाहन असता कामा नये. तुमच्याकडे गाडी मोटर असं कोणतंही वाहन असणे आवश्यक नाही. जर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. तर त्यामध्ये जे काही कागदपत्र आवश्यक कागदपत्र त्यामध्ये आहे, तर त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, 90 दिवसाचे काम केलेले असलेले जे काही प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे, कायमचा पत्ता पुरावा जे की तुम्ही आधार कार्ड म्हणून देऊ शकता, त्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असल्याचे बांधकामगाराचा पत्ता जिथं तुम्ही काम करत आहात, नोंदणी अर्ज, त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 3 फोटो तुम्हाला इथं लागणार आहे, बँक पासबुकची झेरॉक्स, जन्माचा दाखला किंवा शाळे सोडण्याचा दाखला तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर 90 दिवसाचे जे काही काम केले जास्तीत जास्त किंवा ठेकेदाराचा किंवा इंजिनियरचा तुम्हाला दाखला असणे आवश्यक आहे. महानगरपालिकेकडून कामगार असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून कामगार विभागाचे जे काही प्रमाणपत्र आहे ते असणे आवश्यक आहे किंवा घोषणापत्र, तर असे जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर आजच अर्ज करा. त्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे सादर करायचा आहे व तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक व अशाच नवीन व्हिडिओजसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स तुम्हाला बघायला